हॅलो फ्रेंड्स, पृथ्वीवर अशी एक रहस्यमय जागा आहे जिथून कोणीच परत येऊ शकत नाही, मग तो माणूस असो किंवा हजारो फूट मोठे जहाज. बरोबर ओळखलं, मी रहस्यमय बर्मुडा ट्रँगलबद्दल बोलते, जिथे खूप सारे विमान व जहाज रहस्यमयरित्या बेपत्ता झालेत. म्हणूनच याला डेव्हिल्स ट्रँगल पण बोलतात. बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अटलांटिक समुद्रातील पश्चिमेच्या भागात आहे. बर्मुडा ट्रँगल हे बर्मुडा बेट, फ्लोरिडातील मियामी आणि पोर्तुरिको यांच्यामधला त्रिकोणी आकार असलेली जागा आहे. याच त्रिकोणी आकारामुळे याला बर्मुडा ट्रँगल असे नाव पडले. या ट्रँगलजवळून जगातील सर्वात रहदारीचा समुद्री मार्ग जातो, जिथून अमेरिका, युरोप आणि कैवाई बेटांचे समुद्री जहाज व्यवसायासाठी ये जा करत असतात. पण चुकून एखादं जहाज या ट्रँगलच्या पट्ट्यात गेलं तर ते कधीच परत येत नाही. यामागचा गूढ उलगडण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी आजपर्यंत केलेला आहे. 1950 द मियामी हेरॉल्ड या वर्तमानपत्रातून पहिल्यांदा या बर्मुडा ट्रँगलच्या अपघातांचा लेख छापून आला होता. तेव्हाच जगभरात या रहस्यमय जागेविषयी लोकांना कळले होते. त्यानंतर बर्मुडा ट्रँगलवर झालेल्या अपघाताच्या गूढ घटनांची मोठी यादीच सांगितली गेली. त्यातीलच काही फेमस घटना बघूया. अमेरिकेचे USS सायक्लोप्स हे मँगेनीज खनिजाची वाहतूक करणारे जहाज 4 मार्च 1918 बार्बेडोसमधून निघाले व त्यानंतर बेपत्ता झाले. त्यावेळी जहाजावर 309 कर्मचारी होते. याच जातीची व हेच खनिज वाहून नेणारी आणखी 2 जहाजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याच ठिकाणी बुडाली होती. कॅरोल ए डेअरिंग नावाचं जहाज 3 जानेवारी 1921 नॉर्थ कॅरोलिना येथून बेपत्ता झालं होतं. याच मार्गावरून नंतर SS हेविट हे जहाज पण गायब झालं. अमेरिकेच्या नौदलाची फ्लाईट 19 ही 5 विमानांची तुकडी 5 डिसेंबर 1945 बेपत्ता झाली. या विमानांच्या शोधासाठी 13 कर्मचारी असलेलं PBM मराइनर हे विमान पाठवण्यात आलं, मात्र तेही बेपत्ता झालं होतं. ब्रिटिश साऊथ अमेरिकन एअरवेजची 2 विमानं स्टार टायगर हे 1948 तर स्टार एरियल हे 1949 बर्मुडा ट्रँगलच्या आसपास गेल्यावर बेपत्ता झाली होती. 1948 डग्लस DC-3 हे विमान मियामीला जाताना अदृश्य झालं. त्यात 32 प्रवासी होते, पण कोणाचा शोध लागला नाही. अमेरिकेच्या हवाई दलाची 2 विमानं 1963 एकमेकांवर धडकली आणि त्यांना अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली. तसेच बर्मुडाच्या दक्षिणेस 1955 कोनीमारा 4 हे जहाज दुर्घटनाग्रस्त झाले होते. अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. कोलंबस यांनी आपल्या पुस्तकात पण या बर्मुडा ट्रँगलचं वर्णन केलेले सापडते. त्यांनी सांगितले, 1498 जेव्हा कोलंबस या ठिकाणाच्या आसपास होते तेव्हा अचानक वातावरणात चेंजेस होऊन जोरजोरात समुद्रात लाटा येऊ लागल्या. जोराचा वारा वाहू लागला व त्यांचे जहाज इम्बॅलन्स झाले होते आणि जहाजावरील कंपास पण बंद पडले होते. दूरवरून एक आगीचा गोळा पाण्यात पडलेला पण त्यांना दिसला होता. 1970 एक पायलट या बर्मुडा ट्रँगलच्या विळख्यातून सही सलामत बाहेर पडले होते, ज्यांचं नाव होतं ब्रूस जर्मन. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्यांचं विमान बर्मुडा ट्रँगलवरून जात होतं तेव्हा अचानक तिथले वातावरण बदलले आणि समोर धुकेच धुके पसरलेले दिसले. जिथे बघावं तिकडे ढग आणि धुके दिसत होते, यातून विमान जात होते. पण हे धुके संपतच नव्हते. इतकं वातावरण खराब झालं होतं की समोर काहीच दिसत नव्हतं. रेडिओ फ्रिक्वेन्सी पण चालत नव्हती तर रडार सिग्नल पण बंद होता. विमानातले सगळेच सिस्टीम बंद पडले होते. त्यांच्या विमानाचा स्पीड पण वाढला होता. त्यांना काहीच समजत नव्हते, पण तरी देखील ते विमान पुढे नेत राहिले. असेच पुढे जात जात 3 मिनिटांनी बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांना विमान लँड करायला एक जागा भेटली. तेव्हा त्यांनी विमान लँड केले. लँडिंग झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की
त्यांनी 3 मिनिटात 150 किलोमीटर अंतर पार केले होते, म्हणजेच त्यांचा स्पीड 3000 किलोमीटर पर आवर झाला होता, जो की नॉर्मल पॅसेंजर विमानांचा कधीच नसतो. असा स्पीड फक्त लढाईसाठीच्या विमानांमध्ये असतो किंवा मिसाईल्समध्ये असतो. यानंतर जगात एकच खळबळ उडाली होती की बर्म्युडा ट्रायंगल ही खरंच रहस्यमय जागा आहे. तिथे काहीतरी भूताटकी किंवा अदृश्य शक्ती आहे की जी विमानं जहाजं यांना पाण्यात खेचून घेते. काही लोकांनी यामागे एलियन्सचा हात असल्याचा पण दावा केला. खरं तर संशोधकांनी यावर संशोधन करून यामागची काही सायंटिफिक कारणं जगासमोर आणली. ती म्हणजे 1, बर्मुडाच्या आसपास छोटे छोटे समुद्री डोंगर आहेत. जेव्हा हवा या डोंगरांना थटते तेव्हा ते चक्रव्यूहाचं रूप घेते आणि त्यामध्ये तिथले ढग, पाणी यांना पण खेचून घेते. जर चुकून यामध्ये एखादं विमान किंवा जहाज आलं तर ते या चक्रव्यूहात अडकते व गायब होते. 2, समुद्रात असलेले छोटे छोटे डोंगर जे समुद्राच्या बाहेर येत नाहीत यांनाच रीज बोलतात. ज्यावेळी जहाज पाण्यावरून जात असतं तेव्हा जर समुद्रातल्या छोट्याशा डोंगराने त्या जहाजाला खालून टक्कर दिली तर ते जहाज कोलमडून अपघात होऊ शकतो, असे दगडांचे रिजेस टर्की आणि इटालीच्या समुद्रात बघायला मिळतात. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे रडारवरून सिग्नल मिळतो की खाली एखादा मोठा दगड आहे की नाही, त्यामुळे हे असे अपघात कमी झालेले आहेत. 3, बर्मुडाच्या पाण्यात खाली ज्वालामुखी आहेत. जेव्हा ते फुटतात तेव्हा मिथेन आणि काही विषारी गॅसेस बाहेर पडतात. मिथेन गॅस पाण्यात मिक्स झाल्यावर पाण्याची डेन्सिटी कमी होते. जहाजांची डिझाईन ही पाण्याच्या डेन्सिटीप्रमाणे बनवलेली असते, म्हणूनच ते पाण्यावर तरंगू शकतात. पण डेन्सिटी कमी झाल्याने जहाजं अचानक पाण्यात बुडू लागतात, यामुळे इथे जहाजं बुडायला सुरुवात होते. 4, या परिसरात मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळ होत असल्याने विमानं आणि जहाजांना धोका निर्माण होतो. या परिसरातील जहाजांना 100 ते 145 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे व उसळलेल्या लाटांचा सामना करावा लागतो. 5, बर्म्युडा ट्रायंगल इतका मोठा आणि विस्तीर्ण आहे की मेक्सिकोच्या आखातात तयार होऊन फ्लोरिडापर्यंत याचा प्रवाह वाहत जातो. इतक्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहामुळं कधी जर इंजिनात बिघाड आला तर ती जहाजं भरकटत जाऊन अदृश्य होतात, असं सांगितलं जातं. 6, नवीन संशोधनानंतर संशोधकांनी सांगितले की बर्म्युडा ट्रायंगल परिसरामध्ये हेक्झागोनल ढगांची निर्मिती होत असते, त्यामुळे जहाजं व विमानं अदृश्य होतात. हे हेक्झागोनल ढग खूप मोठ्या आकाराचे असतात आणि या ढगांमध्ये खूप जोराने वारे वाहतात. जवळजवळ 275 किलोमीटर पर आवर या वेगाने हे वारे वाहतात. जर या हेक्झागोनल ढगांमध्ये एखादं विमान किंवा जहाज आलं तर या वाऱ्याच्या वेगामुळे त्यांना पुढे जाण्यात अडचणी येतात. या वाऱ्यामुळे ढगांच्या खालच्या भागातून हवेचा मोठा झोत बाहेर पडतो व त्यातून मोठी लाट निर्माण होते. अशा अनेक लाटांतून एक मोठी लाट निर्माण होऊन त्याच्या तडाख्यात जहाजं सापडतात तर विमानावर हवेचा दबाव आल्यामुळे ती कोसळतात, म्हणूनच या भागात अपघात होतात. 7, बर्म्युडा ट्रायंगल परिसरातील समुद्राची खोली जवळजवळ 8700 मीटर आहे. समुद्रात एवढ्या खोल जाऊन जहाजांचा किंवा विमानांचा शोध घेणे अशक्य असतं. तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे गल्फ स्ट्रीमच्या जोरदार प्रवाहामुळे ही जहाजं व विमानं लगेचच दूर अंतरापर्यंत वाहत जातात. यामुळे या परिसरात गायब झालेली वस्तू पुन्हा सापडणं अशक्य ठरतं. तर फ्रेंड्स, अशी काही सायंटिफिक कारणं समोर आल्यामुळे बर्म्युडा ट्रायंगलचं रहस्य उलगडलं. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच आणखी काही सायंटिफिक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.